पावसाळा सुरू झाला की तापमानामध्ये सतत बदल होतात आणि हवेमध्ये एक वेगळ्या प्रकारचा ओलावा असतो. सूर्य ढगाळ जातो त्यामुळे आपल्याला हानिकारक असणाऱ्या जीवजंतू नष्ट होत नाहीत कारण सूर्यप्रकाश तिथपर्यंत पोहोचत नाही. परिणामी आपली प्रतिकार शक्ती कमकुवत होते आणि त्यामुळे पाऊस सुरू झाल्यावर विविध प्रकारचे साथीचे आजार आणि संसर्गजन्य आजार डोकं वर करतात आणि अशावेळी मोठ्यांसह लहान मुलांची देखील विशेष काळजी घ्यावी लागते. थंडी, ताप, सर्दी, डोकेदुखी यासोबत पावसाळ्यामध्ये प्रामुख्याने होणारा आजार म्हणजे लेप्टोस्पायरोसिस. हा जीवाणूजन्य आजार असून या आजाराचे जीवाणू पाण्यामध्ये तसेच चिखलामध्ये खूप महिने जिवंत राहतात. याचा प्रसार घुशी, उंदीर, मुंगूस, डुक्कर, कोल्हा तसेच घोडा, कुत्रा, मांजर, गाय, बैल यांच्यासारख्या पाळीव प्राण्यांच्या मूत्रातून होत असतो. उंदराचे आणि इतर प्राण्यांचे मूत्र पाणी, डबके आणि नद्यांना अधिक दूषित करतात. या पाण्याशी आपला संपर्क आल्यानंतर त्वचेमध्ये असलेल्या भेगांमधून हे जीवाणू मानवावर प्रभाव टाकू शकतात. लेप्टोस्पायरोसिसचा संसर्ग मानव आणि प्राण्यांना देखील होतो. भारतामध्ये संसर्गाचा प्रसार पावसाळ्यामध्ये रस्त्यांवर पाणी साठल्यानंतर दिसून येतो. पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचण्याचं मुख्य कारण म्हणजे अपुरी सांडपाणी व्यवस्था. या संसर्गाचा प्रभाव शेतामध्ये आणि विशेष करून भात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर होऊ शकतो. तसेच एखाद्या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असेल तर अशा ठिकाणी हा रोग जास्त प्रमाणात पसरतो. ज्यामध्ये थंडी भरून येणं, डोकं दुखणं, स्नायू दुखणं यांचा समावेश आहे. लेप्टोस्पायरोसिसचा उपचार हा या आजाराच्या तीव्रतेप्रमाणे डॉक्टर्स ठरवतात. पावसाळ्यांच्या दिवसामध्ये पूरस्थितीमध्ये लेप्टोस्पायरोसिसचा संसर्ग अधिक प्रमाणात होतो. तसेच चिखल आणि सतत प्राण्यांशी संपर्क येत असणारा शेतकरी वर्ग, सांडपाणी निचरा करणारे कचरा कामगार यांना पावसाळ्याच्या दिवसात या आजाराचा संसर्ग होण्याची जास्त शक्यता असते. आता या आजाराची लक्षणं नेमकी काय असतात तर बरेच दिवस न जाणारा ताप, तीव्र अंगदुखी ही या आजाराची सामान्य लक्षणं असू शकतात. बऱ्याच वेळा रुग्णांना कावीळ, मूत्रपिंड निकामी होणं किंवा फुफ्फुसांमधून रक्तस्राव होणं अशा प्रकारच्या देखील समस्या उद्भवू शकतात. अशा रुग्णांना डायलिसिस आणि मेकॅनिकल व्हेंटिलेशनची सुद्धा गरज भासू शकते. सुरुवातीला शरीरामध्ये जीवाणूंनी प्रवेश केल्यावर 7 ते 14 दिवसांनी लक्षणं दिसणं सुरुवात होते तर काही लोकांमध्ये कुठलीही लक्षणं दिसून येत नाही. तीव्र ताप, थंडी वाजून येते, खोकला, घसा खवखवणं, डोकेदुखी, अंगदुखी, सांधे दुखणं, पोटदुखी, उलट्या होणं, पुरळ उठणं, डोळ्यामध्ये जळजळ होणं, डोळे लालसर होणं अशी गंभीर लक्षणं सुरुवातीच्या काळामध्ये दिसून येतात.